आजादी का अमृत महोत्सव निमित्त विडी कामगार कल्याण फंडा औषधालय सोलापूर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दत्तनगर येथील विडी कामगार कल्याण फंडा औषधालय सोलापूर यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त 7 मार्च 2022 ते 13 मार्च 2022 प्रतिष्ठित आठवडा म्हणून अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये 7 दिवस सोलापुरातील विविध भागातील विडी कारखान्यात विडी कामगारांच्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांना मोफत सामान्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. तर शुक्रवारी 11 मार्च रोजी गोंधळी वस्ती येथील बॉम्बे विष्णू विडी वर्क्स येथे विडी कामगारांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आली आहे. या शिबिर प्रसंगी सिनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर AS जाधव यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आली. याप्रसंगी बॉम्बे विष्णू विडी वर्क्सचे अल्पेश पटेल, नर्स SD कदम, फार्मासिस्ट CS मोवडे, SKL शेट्टी आणि स्टाफ हरी यादव, PS येदूर यांची उपस्थिती होती. यावेळी या भागातील विडी कामगार मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती डॉक्टर AS जाधव यांनी दिली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्ताने आजादी का अमृत महोत्सव म्हणून विडी कामगार व त्यांच्या परिवारांच्या सदस्यांकरिता आयकॉनिक वीक प्रतिष्ठित आठवडा हा 7 मार्च ते 13 मार्च या दरम्यान आम्ही विडी कामगार दवाखाना सोलापूर यातर्फे आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये आम्ही मोफत तपासणी व मोफत औषधे वाटप असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तरी सर्व कामगारांना आवाहन करण्यात येते की या शिबिरांदरम्यान आपण सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा. कॅन्सरसारखा मोठा आजार जरी असलं त्यांचं मोफत निदान करण्यासाठी इथं व्यवस्था आहे. या शिबिरासाठी सर्व कामगारांना आम्ही इथं बोलवून घेतलेलं आहे. यामध्ये जर कुणा कामगारांना जर काही त्रास असेल तर आम्ही त्यांचं डॉक्टरांकडं पाठवून त्यांचं रोगावरती निदान करण्यासाठी, इलाज करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कामगारांना आम्ही सर्वांना बोलून इथं घेतलेलं आहे. आमच्या कंपनीचे मॅनेजर श्री अल्पेशभाई पटेल यांनी मोलाचं डॉक्टरांना सहकार्य केलं आणि डॉक्टरांना विनंती केली की आमच्या कंपनीमध्ये हे तुमचं शिबिर आयोजित करा आणि आमच्या कामगारांना याचा फायदा होऊ द्या असं त्यांनी विनंती केल्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेब इथं आज आयोजन शिबिराचं आयोजन केलेलं आहे.